नमस्कार. ब्युटी कॉलम या सत्रात मी प्रियांका तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. प्रेक्षक हो, आपली त्वचा नेहमी हेल्दी आणि उजळ असावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. मात्र या रखरखत्या उन्हात चेहऱ्यावरचं तेज नष्ट होतं. उन्हाळ्याचा सर्वात वाईट परिणाम आपल्या चेहऱ्यावर होतो. उन्हामुळे चेहरा करपतो, त्यामुळे उन्हापासून आपल्या त्वचेची काळजी घेणं खूप आवश्यक असतं. उन्हाळ्यात गरम हवेमुळे त्वचा ड्राय होते आणि फाटायला लागते. अशातच त्वचेची काळजी घेणं आणखीनच गरजेचं होऊन बसतं. आपण कितीही सनस्क्रीन लोशन लावा, चेहरा झाकून बाहेर निघा, तरीही ड्राय स्किनची समस्या तशीच राहते. जर सूर्याच्या किरणांमुळे आपली त्वचा टॅन झाली असेल तर चेहऱ्याचा रंग काळवणतो. म्हणून त्यासाठी आम्ही आपल्यासाठी काही घरगुती फेस पॅक सांगतोय. ते वापरल्यास आपल्याला नक्की फायदा होणार आहे. सुरुवातीला बघूयात हळद आणि बेसनाचा पॅक. हा पॅक बनवण्यासाठी लागणारी सामग्री: 2 मोठे चमचे बेसन, 1 चिमूट हळद, 1 मोठा चमचा गुलाबजल, 1 चमचा दूध. आता बघूया हा पॅक बनवण्याची कृती. हा पॅक बनवण्यासाठी या सर्व वस्तू एकत्र करून घ्यायच्यात. हा पॅक चेहरा स्वच्छ धुवून त्यावर लावायचा आहे. 20 मिनिट पॅक तसाच चेहऱ्यावर राहू द्यायचा आहे. पॅक वाळल्यानंतर पाण्यानं चेहरा ओला करत स्क्रब करायचा आहे आणि हा पॅक काढून टाकायचा आहे. यामुळे तुमची टॅनिंगची समस्या नक्कीच कमी होऊ शकते. आता बघूयात आलोवेरा मसूर डाळ आणि टोमॅटोचा पॅक. 1 मोठा चमचा लाल मसूर डाळीची पावडर, टोमॅटोचा रस आणि 1 चमचा अॅलोवेराचा रस. हा पॅक बनवण्याची कृती: मसुरीच्या डाळीत टोमॅटोचा रस आणि अॅलोवेराचा रस मिसळून एक घट्ट पेस्ट तयार करायची आहे. हा फेस पॅक चेहऱ्यावर लावायचा आणि 1/2 तास तसाच राहू द्यायचा आहे. नंतर थंड पाण्यानं चेहरा धुवून घ्यायचा आहे. बेस्ट रिझल्टसाठी आठवड्यातनं 2 वेळा हा फेस पॅक लावायचा आहे. यामुळे तुम्हाला टॅनिंगची समस्या नक्कीच कमी होताना दिसून येईल. आता बघूयात लिंबाचा रस, काकडी आणि गुलाब जल पॅक. हा पॅक बनवण्यासाठी लागणारी सामग्री: 1 मोठा चमचा लिंबाचा रस, 1 मोठा चमचा काकडीचा रस आणि 1 मोठा चमचा गुलाबजल. हा पॅक बनवण्याची कृती: वरील सर्व सामग्री चांगल्या प्रकारे एकत्र मिक्स करून घ्यायची आहे आणि टॅनिंग झालेल्या त्वचेवर लावून ठेवायची आहे. 15 ते 20 मिनिट हा पॅक लावून ठेवायचा आहे. नंतर धुवून टाका. असं दररोज केल्यामुळे रोजच्या उन्हामुळे होणारं टॅनिंग नक्कीच कमी होऊ शकतं. प्रेक्षक, फेस टॅनिंगवरचे हे उपाय तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि द कॉलमला सबस्क्राईब करायला विसरू नका.